नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडपू चॅनलमध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे। आता जी भरती आहे ती आहे शुगर कारखान्यामध्ये आहे। तर याच्यामध्ये बघा, टोटल जी भरती आहे ती 48 पदासाठी भरती निघालेली आहे परभणी येथे। तर तत्पूर्वी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघा, ही जी आहे ही त्यांची ॲड दिलेली आहे त्यांनी। तर या ॲडमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 10 जून जे आहे ही लास्ट डेट आहे अर्ज करण्याची। अर्ज तुम्हाला मेल आय डीने करायचा आहे। बघा, मेल आय डी बघा वरती दिलेलं आहे त्यांनी, mnsugar@gmail.com। या मेल आय डीवर तुम्हाला तुमचा रिझ्युमे किंवा सी वी अपलोड करायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कामाचा अनुभव, सध्याचा प्रकार आणि इत्यादी प्रमाणपत्र त्यासोबत अटॅच करायचे। तर बघा, तर खालील पदे जी आहेत ते आपण बघू। मिल फिटर ग्रेड ए, एक जागा आय टी आय डिप्लोमा फिटर आणि 7 वर्षाचा अनुभव। तसेच मिल फिटर बी ग्रेड, एक जागा आहे आय टी आय डिप्लोमा फिटर, 5 वर्षाचा अनुभव। तसेच मिल फायबर टर्बो ॲटे आय टी आय डिप्लोमा पदावर काम केल्याचा साखर कारखान्यातील, 5 वर्षाचा अनुभव। बॉयलर अटेंडंट फर्स्ट क्लास एक पद आहे आय टी आय डिप्लोमा आणि 5 वर्षाचा अनुभव। तसेच बॉयलर अटेंडंट सेकंड क्लास आय टी आय डिप्लोमा, सेकंड क्लास बॉयलर अटेंड परीक्षा पास आणि 5 वर्षाचा अनुभव। तसेच बॉइलिंग हाऊस बी ग्रेड फिटर आय टी आर डिप्लोमा फिटर आणि 5 वर्षाचा अनुभव। तसेच आहे सेंट्रीफ्युगल ए ग्रेड फिटर SSC किंवा 5 SSC आय टी आर फिटर, तसेच 5 वर्षाचा अनुभव। तसेच वर्कशॉप फिटर ए ग्रेड पंप SSC म्हणजे 10वी आय टी आर फिटर, 10 वर्षाचा अनुभव। तसेच वेल्डर ए ग्रेड एक पद आहे आय टी आर डिप्लोमा वेल्डर पदाचा, 5 वर्षाचा अनुभव। तसेच बी वेल्डर बी ग्रेड दोन जागा आय टी आय डिप्लोमा वेल्डर, 5 वर्षाचा अनुभव। मोल्डर ए ग्रेड आय टी आय टी गेलेला असायला पाहिजे आणि त्यांना 5 वर्षाचा अनुभव। खलाशी एक पद 10वी किंवा 12वी पास पदावर काम केल्याचा, 5 वर्षाचा अनुभव पाहिजे। इलेक्ट्रिशियन आय टी आय याचे जे दोन पद आहे, इलेक्ट्रिशियन आय टी आय सुपरवायझर परीक्षा पास आणि 10 वर्षाचा अनुभव, परत आय टी आय तुमचं झालेलं असायला पाहिजे। वायरमन ए ग्रेड आय टी आय आणि वायरमनचा डिप्लोमा किंवा आय टी आय, तसेच 5 वर्षाचा अनुभव। इन्स्ट्रुमेंट इंजिनियर बी इन्स्ट्रुमेंट किंवा VSI डिप्लोमा संगणक ज्ञान म्हणजे कम्प्युटर आवश्यक आहे, 5 वर्षाचा अनुभव। तसेच उत्पाद विभाग ही मॅन्युफॅक्चरिंग विभाग आहे, याच्यासाठी जी आहे ही परमनंट भरती आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी, ठीक आहे। तर बघा, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट MSc किंवा BSc VSI शुगरटेक आणि कम्प्युटर नॉलेज आणि 5 वर्षाचा अनुभव। लॅब इन्चार्ज BSc केमिस्ट आणि 10 वर्षाचा अनुभव आणि कम्प्युटर नॉलेज। ज्यूस सुपरवायझर 12वी पास आणि ज्यूस सुपरवायझर VSI कोर्स पदावर काम केल्याचा, 5 वर्षाचा अनुभव। इन्व्हायरमेंट केमिस्ट म्हणजे BSc इन्व्हायरमेंट इन्व्हायरमेंट VSI कोर्स आणि 5 वर्षाचा अनुभव। तसेच संगणक ज्ञान आवश्यक। सेंट्रिफ्युगल मेट म्हणजे कामगार 12वी पास 5 वर्षाचा अनुभव। लॅब केमिस्ट जे आहे ते हंगामीमध्ये असणार आहे, हे परमनंट नाही आहे, ते आहे BSc किंवा VSI शुगरटेक आणि 5 वर्षाचा अनुभव। तसे सल्फिटेशन मेट हंगामी आहे, हे पण हे जे आहे याचा 10वी पास पाहिजे आणि 5 वर्षाचा अनुभव। सेंट्रिफ्युगल ऑपरेटर बॅच टाईप मशीन, याचे जे आहे ते पण 10वी पास पाहिजे। तसेच सायकल क्रूप मेक बॅच टाईप मशीन आणि 7 वर्षाचा अनुभव याच्यामध्ये केलेला असाल। ते जे आहे सिव्हिल विभाग, ठीक आहे, सिव्हिल विभाग म्हणजे सिव्हिल इंजिनियर पाहिजे BE किंवा DCI सिव्हिल संगणक म्हणजे कम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे आणि 5 वर्षाचा अनुभव। ते आहे सामान्य प्रशासन विभाग, याच्यामध्ये जे आहे कार्यालय अध्यक्ष एक पद आहे, पदवीधर किंवा MBA संगणक, ठीक आहे, आणि कम्प्युटर नॉलेज केलेलं असायला पाहिजे। लेबर ऑफिसर एक पद आहे, पदवीधर किंवा MSW किंवा MBA HR कोर्ट केसेसचा अनुभव असायला पाहिजे आणि कम्प्युटर नॉलेज आणि 10 वर्षाचा अनुभव। परचेस ऑफिसर कम स्टोअर हेड एक पद आहे, पदवीधर किंवा पदवीधर पाहिजे, मटेरियल मॅनेजर कोर्स पाहिजे, संगणक ज्ञान पाहिजे आणि 10 वर्षाचा अनुभव। अकाउंट विभागमध्ये बघा, फायनान्स मॅनेजर आहे, फायनान्स मॅनेजरचे पद आहे एक, त्याच्यामध्ये BCom किंवा MBA किंवा MCom फायनान्स GDC असायला पाहिजे, ठीक आहे, आणि संगणक ज्ञान म्हणजे कम्प्युटर नॉलेज आणि 10 वर्षाचा अनुभव। केन अकाउंटंट BCom आणि 10 वर्षाचा अनुभव। शेतकी विभाग याच्यामध्ये जे आहे हेड क्लर्क आहे, याच्यामध्ये एक पद आहे BSc ॲग्री आणि कम्प्युटर नॉलेज आणि 5 वर्षाचा अनुभव। KNET सुपरवायझर 12वी पास आणि 5 वर्षाचा अनुभव। तसेच डिस्टिलरी विभाग डिस्टिलरी इन्चार्ज, ते जे आहे
MSc किंवा BSc VSI अल्कोहोलटेकचा नॉलेज अल्कोहोलटेक हे जे आहे कोर्स कंप्लीट असायला पाहिजे आणि कंप्युटर नॉलेज असायला पाहिजे. तसेच तुम्हाला जे आहे 10 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे. असे जे प्रकारे जे आहे हे भरपूर पदे निघाले, भरपूर म्हणजे थोडेच आहे, बघा थोडेच आहे पण एक एक जागा पण भरपूर आहेत. तर त्या मनाने ठीक आहे, तर तुमचं जर IT डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही हे पण भरू शकता. ही जी जागा आहे परभणीसाठी आणि तुमचा ॲड्रेस पण बघा, त्यांचा ॲड्रेस आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिला. तुम्हाला काही अडचणी आल्यास तर बघा या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकता, विचारू शकता. आणि हे मेल आय डी दिलं आहे राईट साईडला, तर त्या मेल आय डीवर तुम्हाला तुमचा रिझ्युमे सेंड करायचा आहे. धन्यवाद.